कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्यासाठी संचारबंदी संपूर्ण देशात लागू केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जी लोक रेल्वे स्टेशन, बस स्टॉप या ठिकाणी अडकलेली आहेत, तसेच आदिवासी पाड्यांमध्ये असलेल्या नागरिकांना व गरजूंना नगरसेविका वृषाली वाघमारे, शिव वाहतूक संघटना, तसेच पनवेल शहर व तालुका पोलीस, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा हात म्हणून जेवण, पाणी व बिस्किटांचे तसेच धान्यांचे वाटप करण्यात आले. या संदर्भात मल्हार टीव्हीच्या प्रतिनिधीने आढावा घेतला आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी या संदर्भात अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आज पनवेल एसीपी ऑफिसमध्ये या ठिकाणी रवींद्र गिड्डे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेचसे पनवेल तालुक्यामध्ये आदिवासी पाडे आहेत, आदिवासी विभाग आहेत, गोरगरीब त्या ठिकाणी राहत आहेत. त्यांना 21 दिवसाचा आज आपला सर्वांना माहिती की संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन केलेलं आहे, त्यामुळे बरेचसे लोकांची उपासमारी होते. त्यांना कुठेतरी अन्नधान्य मिळावं, 2 टायमाचं जेवण त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून एक सामाजिक भावना जपून आज मी या ठिकाणी पनवेल एसीपी ऑफिसला या ठिकाणी आलेले आहेत. माझ्याबरोबर या ठिकाणी एसीपी रवींद्र गिड्डे साहेब या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय त्यांनी कशा पद्धतीने गोरगरिबांची व्यवस्था अन्नधान्याची करतायत. सर मला सांगा आपण की आपण ही आता गाडी आम्ही समोर बघतोय, बरंच अन्नधान्य त्यांनी भरलेलं आहे, कुठल्या विभागामध्ये आपण जाणार आहेत आणि कशा पद्धतीने आपण अन्नधान्य करणार आहोत. कोरोनाचं जगभरात जे थैमान चालू आहे त्या पार्श्वभूमीवर आम्हाला पोलिसांनी कळवलं की आदिवासी पाडे पनवेल ग्रामीण अगदी तालुका ग्रामीण अगदी अंदाजे 8-10-15 गावं आदिवासी गावं अशी आहेत की ज्यांच्याकडे अन्नच पोचत नाही. जवळजवळ 4-5 दिवस त्यांची उपासमार चालू आहे आणि त्यांच्या हाताला काही काम नाही आहे. मला हे कळल्यानंतर मी सी पी सरांचे आदेश घेतले आणि त्यानुसार काही सेवाभावी संघटना, काही माझे मित्र, स्वतः आम्ही असा पुढाकार घेऊन साधारण 250 कुटुंबांना एक आठवडाभर पुरेल एवढं धान्य, परत बटाटे, कांदे, थोडक्यात जीवनावश्यक जे तातडीने गरजेचं आहे असं अन्न घेऊन आम्ही चाललेलो आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.